आजच्या ठळक घडामोडी. देशभरात स्वच्छता अभियान राबवले जात असताना देहू रोड कॉन्टेनमेंट बोर्डाने मात्र परिसरातील नागरी वस्तीत असलेले शौचालय पाडून टाकल्याचा अजब प्रकार समोर आलाय. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियान राबवत असताना दुसरीकडे देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा पर्यायी व्यवस्था न करताच कॅन्टोनमेंट बोर्डातर्फे सार्वजनिक शौचालय तोडल्याने महिलांची चांगलीच कुचंबना झाली. दो साल से उधर बाथरूम चालू है, इतने दिन यही निकाला सब जन हम लोग ने 50-60 साल से. हमारा तीन पीढ़ी चार पीढ़ी निकल गया इधर, फिर हम लोग कहाँ जाएंगे अभी. कमीत कमी मिलिट्री लोग होते तवाच संडा से, आता हे नी आम्हाला कुणाला न अर्ज देता हे नी कसं संडा तोडलं. स्त्रिया पुरुष कुठे जाणार, रोड वर बसणार का. तर दुसरीकडे या बाबतीत कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाला विचारले असता ही शौचालय पाडून त्या जागी उद्यान उभारले जाणार असे अजब उत्तर कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ अभिजित सानप यांनी दिले. मानसिक त्रास याला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आम्ही एमबी कॅम्पची शौचालय ते बाहेर शिफ्ट करतोय. पलीकडे आमची थोडीशी अजून जागा आहे एमबी कॅम्प श्रीकृष्ण नगरच्या साईडला, पण लोकांनी तिथं थोडस अपोज केलंय त्या गोष्टीला. तर लोकांनी मी असं आवाहन करू इच्छितो की तुम्ही तिथं ते सपोर्ट करून शौचालय बांधावं, कारण तुमच्यासाठी चांगलं व्यवस्थित करावं लागलंय. तर नवीन शौचालय दुसऱ्या ठिकाणी बांधून घेतोय, तर लोकांनी तिथे युज करावं असं माझं मी आवाहन करतो लोकांना. महावितरणच्या भरारी पथकातील अभियंता रामेश्वर नारायण सोन त्याला शेतकऱ्यांकडून मीटरमध्ये फेरफार केल्या प्रकरणी या शेतकऱ्यांकडून 20,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले. महावितरणच्या भरारी पथकाने औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याच्या शेतावर धाड टाकत तिथे त्यांनी पाहणी केली असता शेतात 2 मीटर बसवले होते. त्या 2 मीटरमध्ये फेरफार केला असल्याचा आरोप लावून त्यांचे 2 मीटर जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणी शेतकऱ्याला रामेश्वर यांनी सांगितले, तुला आम्ही 5 लाखांपर्यंत दंड करू शकतो, मात्र तुला जर एवढा दंड द्यायचा नसेल तर तू फक्त 50,000 देऊन हे प्रकरण मिटवू शकतोस, मात्र तक्रारदारालाच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दाखल केली व लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. भरारी पथकाचे प्रमुख रामेश्वर नारायण मनोत अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदाराला त्यांच्या मिल कॉर्नर येथील कार्यालयात बोलवून घेतलं आणि तक्रारदाराला सांगितलं की तुझे 2 मीटर फॉल्टी आहे, तू त्याच्यामध्ये फेरफार केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही तुला 5 लाख रुपयापर्यंत दंड करू शकतो. तुला जर एवढा दंड होऊ द्यायचा नसेल, कमी दंडामध्ये जर तुला ही सर्व मिटवायचं असेल तर तू मला 50,000 रुपये दे. 50,000 रुपये लाच तू दिली तर आम्ही तुला दंड कमीत कमी दंड आकारून हे प्रकरण मिटवू म्हणून. त्याच्यामध्ये जर त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त किंवा संशयास्पद मालमत्ता आढळल्या तर त्याबाबत पण स्वतंत्र चौकशी केली जाईल. एसीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्मला आग लागल्यामुळे यात 177 जण जखमी झाले तर 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. जुन्या इमारतीला लागूनच नवी इमारत बांधण्याचे काम सुरू होते. या कामात नव्या इमारतीमध्ये एसी लावण्यासाठी आणलेला फोम व इतर सामग्री तळमजल्यावर ठेवण्यात आली. यातील फोमला आग लागल्याने आग पटकन पसरली व आगीचा धूर नव्या इमारतीमधून जुन्या इमारतीमध्ये पसरला. यामुळे रुग्णांना धुरामुळे श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला व यातच 8 जणांचा मृत्यू झाला. मॅडम, ते हॉस्पिटलचं आणि आमचंच नशीब म्हणायचं. ग्राउंड फ्लोअरला जे म्हणजे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं, त्याचं जे मटेरियल ठेवलं आहे तिथे फक्त आग लागली आणि त्याचा धूर पूर्ण जो केमिकलचा धूर होता ना तो पूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरला. आग असती तर कोणीच वाचलं नसतं. आधार न्यूजमध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पात्र आधार न्यूज. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाण्यातील निरोड स्मशानात स्वतःला काढून घेत
शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निरोड स्मशानभूमीत स्वतःला गाडून घेत आत्मक्लेश आंदोलन केले. यावर्षी शासनाने दुष्काळ जाहीर करूनही अद्यापही उपाययोजना जाहीर केल्या नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. आंदोलनावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवत त्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुकाध्यक्ष उज्ज्वल चोपडे, सुनील अस्वर सह अन्य कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. राज्यातील गडकुटाची दुरावस्था, किल्ल्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी दुर्गमित्रांनी पुरातत्व विभागाकडे निवेदन व विनंती पत्र देऊनही केंद्रीय पुरातत्व विभागाने ठोस कारवाई केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक दुर्गमित्रांनी पुरातत्व खात्याच्या निषेधात वसईतील चिमाजी अप्पा किल्ल्यात एल्गर आंदोलन पुकारले. राज्यातील गडकोट्यावर सुरू असलेला गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थितीवर पुरातत्व खात्याकडून ठोस उपाययोजना करावी या एकमेव मागणीसाठी समस्त दुर्गमित्र महाराष्ट्रभर एकत्र येऊन वसई किल्ला येथे 15 व 16 डिसेंबर रोजी एल्गार आंदोलन करण्याचा इशारा या आधीच दुर्गप्रेमींकडून देण्यात आला होता. यातच पुरातत्व खात्याने दुर्गप्रेमी व त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी मनाईचा आदेशही काढला. या अनुषंगाने हे एल्गार आंदोलन वसई किल्ल्यात किल्ले अभ्यासक श्री दत्त राऊत यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून सुरू झाले आहे. याचबरोबर वसईसह राज्यातील गड किल्ल्यांवरच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उचललेले हे आंदोलन स्वरूपी पाऊल अत्यंत महत्वाचा ठरेल असा आशावाद दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे. अगदी सकाळी 4 वाजले असून जे प्रेमी युगल कपल्स प्री वेडिंग वाले दारूबाज यांना आज कुठेतरी पुरातत्व खातं अटकाव करताना किंवा पळवताना दिसतंय. म्हणजे जर ही जबाबदारी त्यांनी गेल्या 16 वर्षांमध्ये नित्यनियमाने केली असती, जी त्यांची मूळ जबाबदारी आहे, तर आज दुर्गमित्रांना हे आंदोलन करायची गरज पडली नसती. देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात असताना प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे छत असावं यासाठी गृहप्रकल्प तयार होत आहेत. या ठिकाणी 90,000 घरांचा प्रकल्प पुढच्या 3 वर्षात पूर्ण होईल. मागच्या सरकारने फक्त 35 लाख घरे बांधली, तर आमच्या सरकारने 1,25,00,000 घरे बांधली, म्हणजेच 5 पट जास्त घरे बांधली असा दावाही यावेळी मोदी यांनी केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरात लाखो घर बनवली जात आहेत. हा प्रकल्प आदर्श सोसायटी सारखा नसून खऱ्या अर्थाने आदर्श सोसायटी आम्ही तयार करत आहोत असा टोलाही मोदी यांनी यावेळी लगावला. मागच्या 7 ते 8 महिन्यात नवे घर विकत घेण्याचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. गृहकर्जावर व्याजदर कमी केले आहेत. आधी आश्वासनं वेगळी दिली जात होती व डिलेव्हरी भलतीच होत होती. या प्रवृत्तीला आम्ही रोख लावल्याचा असा दावाही मोदी यांनी यावेळी केला. सिर्फ आज की आवश्यकताओं के हिसाब से नहीं, बल्कि साल 2035 की जरूरतों को हम उसके हिसाब से विकसित क्या किए जा रहे हैं. आज यहां 90,000 नए घर बनाने की शुरुआत हुई. मुझे बताया गया है कि 3 साल के भीतर ये घर बनकर तैयार हो जाएंगे. तापमान अचानक कमी झाले, यामुळे गेल्या वर्षी कपाटात पॅक करून ठेवलेले स्वेटर
पोहोचले. यामुळे बऱ्याच दिवसानंतर पडलेल्या या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी नागरिक स्वेटर गांटोपी घालून आपल्या अंगणात शेकोटी पेटवून थंडीचा आनंद घेऊ लागले. पिंपरी चिंचवडसह मावळ मुळशी व लोणावळामध्ये गारठा वाढू लागला. यामुळे शेकोटीचं चित्र जागोजागी दिसून येत आहे. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.